नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तलाठी भरती ही लवकरच जाहीर होईल या संदर्भात मी यादी एक त्यांचं परिपत्रक होतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी लागणारी पुस्तके आणि त्याचा सिलेबस काय आहे ते, ते सुद्धा मी यादीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही जो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे आजपासून आपण तलाठी भरती लेखी परीक्षा जे आहे त्यासाठी जुने क्वेश्चन पेपर त्याचबरोबर नवीन क्वेश्चन पेपर जे की आम्ही काढलेले आहेत ते पाहणार आहोत प्रथमत आपण जुने क्वेश्चन पेपर पाहणार आहोत त्यानंतर नवीन क्वेश्चन आहेत ते टॉपिक वाईज आपण पाहणार आहोत पहा आज जो तलाठी भरतीचा पेपर आहे तलाठी भरती लेखी परीक्षा दोन हजार सोळाचा पाहणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम तलाठी भरती यामधील मराठी व्याकरणावरचे एकूण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे माहिती असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक एक आहे रो हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे रो हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मूर्घन्य पुढील प्रश्न पाहूया पासा ह्या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत चुकी पासा या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत याचं उत्तर आहे या सहा पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सचिन हा जो शब्द आहे तो कशापासून बनलेला आहे खाली त्याचे फोड दिलेले आहे त्यापैकी योग्य उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत अधिकशील म्हणजे सचशील नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली या, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा लोकमान्य या शब्दाची जात ओळखायची आहे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम यापैकी उत्तर आहे विशेष नाम पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत यापैकी योग्य उत्तर आहे झरा जरह, झरा हा एकवचनी शब्द आहे पुढील प्रश्न खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं याचं उत्तर आहे कालवड पर्याय क्रमांक चार कन्फ्यूज व्हायचं नाही खोंडे या शब्दाचा कालवड शब्दा हा विरोधार्थी शब्द आहे पुढील प्रश्न दोनशे रुपयांना ही छत्री आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा रुपयांना या शब्दाखाली अंडरलाईन आहे हे हा अधोरेखित शब्द आहे याची विभक्ती कोणती आहे ही ओळखायची याचं उत्तर आहे चतुर्थी पुढील प्रश्न त्याच्या वागण्याचा मला राग आला अधोरेखित शब्दाचा कारक ओळखा त्याचा वागण्याचा मला राग आला वागण्याचा या शब्दाला अंडरलाईन आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल याचं उत्तर आहे खेळा पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्व नामाच्या कोणत्या प्रकारात येते कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्व नामाच्या कोणत्या प्रकारात येते याचं उत्तर काय आहे आपण पाहूया याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सामान्य नाम पुढील प्रश्न आपण आल्याने त्यांना आनंद त्यांचा आनंद दुगुणित झाला आधोरेखित विशेषण ओळखा आपण आलेले आल्याने त्यांचा आनंद दुगुणित दुगुणित या आधोरेखित शब्दाचं विशेषण कोणतं आहे हे सांगायचं आहे याचं उत्तर आहे आवृत्तीवाचक पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न मी त्या तळ्याच्या काठी बसे याचा काळ ओळखायचा आहे मी त्या तळ्याच्या काठी बसे बसे या वाक्याचा काळ कोणता आहे भूतकाळ रीतीभूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्य काळ उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे याचं उत्तर आहे रीती भूतकाळ पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा पुढील वाक्याचा कृदंत सांगा ताजमहल बांधल्याला खूप वर्षी झाली या वाक्याचा कृदंत कोणता आहे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बांधल्याला यानंतर प्रश्न क्रमांक चौदा तो बोकडास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता तो बोकडास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार ओळखा शक्य प्रयोजक सिद्ध आणि सहाय याचं उत्तर है या है आहे पर्याय क्रमांक दोन प्रयोजक पुढचा प्रश्न चाकमुळे मुळे हे कोणते अव्यय आहे याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शब्दोगी अव्यय नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही आता यावे या वाक्याचा प्रकार ओळखा तुम्ही आता यावे या वाक्याचा प्रकार ओळखा उत्तर आहे अकर्मक भावे प्रकार पर्याक्रमांक एक पुढचा प्रश्न सकाळी उठवणे देवासी भजावे या वाक्यातील प्रयोग ओळखा सकाळी उठवणे देवासी भजावे या वाक्यातील प्रयोग ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भावे प्रयोग तू माझे ऐकलेस हे बरं झालं या वाक्याचा प्रकार ओळखा तू माझे ऐकलेस हे बरे झाले या वाक्याचा प्रकार कोणता आहे या वाक्याचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक माफ करा पर्याय क्रमांक तीन मिश्र वाक्य पुढचा प्रश्न दिव्यदृष्टी या शब्दाचे समास ओळखा दिव्यदृष्टी या शब्दाचा समास ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्मधारे समास पुढचा प्रश्न आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यात अलंकार शोधा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उपमा अलंकार पुढचा प्रश्न लढण्याची इच्छा असणारा लढण्याची इच्छा असणारा उत्तर आहे युस्तो पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न एका आईच्या पोटी त्यां ज्यांचा जन्म झाला आहे असे एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे सहोदर पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन आहे विधूर या शब्दाचा विरुद्ध विरुद्ध लिंगी शब्द लिहा विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक तीन विधवा पुढचा प्रश्न त्याज्य या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता त्याज्य या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्राह्य प्रश्न क्रमांक पंचवीस काकदृष्टीने पाहणे म्हणजे काय काकदृष्टीने पाहणे म्हणजे काय याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचबरोबर जर हा व्हिडिओ असं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारकाईने पाहणे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर तुम्हाला मिळतील सर्व जिल्हाधिकारी या आधी जेवढ्याही क्वेश्चन पेपर आहेत जेवढे परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचे सर्व क्वेश्चन पेपर्स आपण आपल्या चॅनेलवर अवेलेबल करून देणार आहोत त्याचबरोबर मॉक टेस्टसुद्धा अवेलेबल करून देणार अस आहोत त्या सर्व मॉक टेस्ट फ्रीमध्ये असतील यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा